ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 27 गावांमध्ये 2015 पासूनची कर आकारणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिला असून याचे 27 गावातील नागरिकांनी आभार मानले. मात्र अद्याप शासनाकडून तशी अधिसूचना निघाली नसल्यानं मालमत्ता कर भरावा असं पालिकेचं म्हणणं आहे. या परिस्थितीमुळे गावकरी संभ्रमात असून नवीन कर आकारणीबाबत शासन कधी अंमलबजावणी करतील असा प्रश्न उपस्थित केलाय. 27 गावातील नागरिक सत्यवान म्हात्रे यांच्यासह अनेकांनी बुधवारी पालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयात नवीन आकारणीबाबत विचारणा केली असता या संदर्भात शासनाची अधिसूचना आली नसल्याचं सांगण्यात आलंय. एकीकडे 27 गावातील नागरिकांना कर आकारणी देण्याचं आश्वासन दिलं असून दुसरीकडे मात्र याबाबतची अधिसूचना अद्याप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी 27 गावातील नागरिकांना कर आकारणी संदर्भातील दिलासा दिला असल्यानं त्यांच्या गावकऱ्यांनी आभार मानलेत. आता या अधिसूचना कधी निघणार, त्याची अंमलबजावणी कधी केली जाईल असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. लोकसभेची निवडणूक असल्यानं काही दिवस अधिसूचना निघणार नसल्यानं आम्ही नवीन कर आकारणी करता थांबायचे का असा प्रश्न नागरिकांना पडलाय. याबाबत कर निर्धारण विभाग उपायुक्त स्वाती देशपांडे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या नवीन कर आकारणीबाबत शासनाकडून अधिसूचना आली नाही. मालमत्ता कर थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावली असली तरी तशी कारवाई अधिसूचना येईपर्यंत कारवाई करणार नाही. तरी नागरिकांनी मालमत्ता कर भरावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलंय. 2015 ज्या दराने मालमत्ता कराची बिले देण्यात येत होती तीच आकारणी कायम करा असा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांचे पालिका आयुक्तांना आदेश दिला आहे. या निर्णयाने गावातील जनता आनंदी झाली असून संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानलेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी संघर्ष समितीची बाजू घेऊन आपले मत मांडलं होतं. त्यामुळे 27 गावातील ग्रामस्थांना मालमत्ता कराबाबत चांगला दिलासा मिळाला असून यामुळे गावकऱ्यांचा 900 ते 1000 कोटी कर भरण्यापासूनचा दिलासा मिळालाय. बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांना आदेश दिला की महानगरपालिकेने कर वसुलीसाठी कोणतेही नोटीस किंवा जप्ती वॉरंट नोटीस 27 गावातील मालमत्ताधारकांना काढण्यात येऊ नये. त्यानुसार गुरुवारी ठरल्याप्रमाणे 2015 जो मालमत्ता कर ग्रामपंचायत आकारत होती तोच कर आजपर्यंत कायम ठेवून मालमत्ताधारकांना कराची बिलं पाठवण्यास केडीएमसी आयुक्त यांना सूचना दिल्या होत्या. मात्र 27 गावातील एक नागरिक म्हणून आणि माझ्याबरोबर आणखी काही नागरिक उभे आहेत. आज आम्ही महानगरपालिकेच्या ई वॉर्डमध्ये टॅक्स संदर्भात गेलो होतो तर त्या टॅक्स संदर्भात असं निदर्शनात आलं की मागच्या वेळेस मंत्रालयामध्ये मंत्री महोदय उदय सामंत साहेब, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्यानंतर स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील साहेब हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि जो 27 गावातील समस्येबद्दल देखील एक चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की जो महानगरपालिकेने जो अतिरिक्त टॅक्स लावलेला आहे तो टॅक्स कमी करण्यासंदर्भात एक त्या ठिकाणी सूचना करण्यात आली आणि घोषणा करण्यात आली की 27 गावातील नागरिकांना 2015-16 जो टॅक्स आहे ग्रामपंचायतचा त्याप्रमाणे तो टॅक्स भरायचा आहे. आता आलेला टॅक्स तो भरायचा नाही आहे. परंतु त्या अनुषंगाने आम्ही आज महानगरपालिकेच्या ई वॉर्डमध्ये गेलो तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आमच्याकडे अधिसूचना येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला आत्ता चालू बिलाप्रमाणेच तुम्हाला बिल भरावं लागेल, टॅक्स भरावं लागेल. साहेब आपणास विनंती आहे की जसे आपण घोषणा केली तसं त्याचा GR देखील काढावा. आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्याचा GR निघू शकत आचारसंहिता आहे, GR निघू शकत नाही. परंतु आपणास विनंती आहे की ज्या जप्तीच्या नोटीशी काढलेल्या आहेत साहेब 3500 थकीत असेल त्यालाही घराच्या जप्तीवरती नोटीस काढलेली आहे आणि तो सर्वसामान्य माणूस आहे. आणि जर उद्या सकाळी त्या टेन्शनमध्ये काय त्याला काय बरं वाईट झालं त्याला जिम्मेदार कोण? विनंती करतो की लवकरात लवकर याचा GR आचारसंहिता संपल्यानंतर काढा आणि जी महानगरपालिकेने जप्तीच्या नोटीशी आणलेल्या आहेत त्या जप्तीच्या नोटीशी ज्या आहेत ते थांबवण्यात याव्या. हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.